मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालय परिसरात रेल्वे हॉस्पिटलमध्ये ट्रेन मॅनेजरचा मृत्यू झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. सुनील नितनवरे वय 55 वर्ष असे मृताचे नाव आहे. आज सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप करून जोरदार नारेबाजी केली. या घटनेमुळे रात्रीपर्यंत वातावरण शोकसंतप्त होते. सुनील नितनवरे वय 55 वर्ष हे मध्य रेल्वे ट्रेन मॅनेजर पदावर नागपूरच्या कंट्रोल रूममध्ये कार्यरत होते. 1 जानेवारीला त्यांच्या दुचाकीला एका ऑटो चालकाने धडक दिल्याने त्यांच्या हाताच्या मनगटाला जबर दुखापत झाली. त्यामुळे ते रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. शुक्रवारी त्यांच्या मनगटाचे ऑपरेशन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका बसल्याने त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्येच मृत्यू झाला. हे वृत्त कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकच रोष निर्माण झाला. नितनवरेच्या मृत्यूबाबत माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी उपचारात निष्काळजीपणा झाल्यानेच नितनवरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून डॉक्टर धनकिशोर यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी रेटली. प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे पाहून रेल्वेचे अधिकारी पी खैरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंजुनाथ यांनी संतप्त कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचारी अधिकच चिडले. त्यांनी नितनवरे यांचा मृतदेह बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केली. मृतकाचे नातेवाईकही आक्रोश करू लागले. त्यामुळे विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे, व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील यांनी तेथे पोहोचून कशीबशी संतप्त जमावाची समजूत काढली. त्यानंतर नितनवरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. त्यानंतरही DRM ऑफिस परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान तणाव लक्षात घेता येथे RPFचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. सदर पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते.